लोक सांगायला लागलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू आहेत म्हणून सांगतायत. काय कितपत तथ्य आहेत, भाजपचे किती लोक परत जातील राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून आली? एक सांगा, भाजपचं सोडून त्यांच्या जायचं कारण काय? सत्ता नाही म्हणून. त्यांची सत्ता किती दिवसाची आहे? आज भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, जगातला मोठा पक्ष आहे, 70% देशात सत्ता आहेत. महाविकास आघाडीचं काय चाललंय बघता, आज सत्ता आहे उद्या आहे की नाही याविषयी शंका आहे. आणि मग असं असताना बुडत्या जहाजात कोण जाणार? जो पक्ष ज्या पक्षाला भविष्य आहे, जो पक्ष भविष्यातली 50-100 वर्ष या ठिकाणी भक्कमपणे उभा आहे, ज्या पक्षाला देवेंद्रजींचं राज्यात केंद्रात मोदींसारखं नेतृत्व आहे, तर मला सांगा ना तुम्ही की त्या पक्षाच्या मागे लोक जाणार की जिथे काहीच भविष्य नाही, नेमकं काय होणार माहीत नाही, त्यांच्या मागे जाणार? त्याच्यामुळे हे जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय असं येणार जाणार, याचं कारण यांचं अपयश सत्ताधारी म्हणून झाकण्यासाठी अशा प्रकारच्या कंड्या पिकवून. मुख्यमंत्री स्वतःच आहेत ना मग. सर, आज जेजुरीला आपल्या काही कार्यकर्त्यांनी, आपले आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी, जे उद्या शरद पवारांच्या हस्ते पुतळ्यात अनावरण होणार होतं ते आज पहाटेच केलं, हे कुठं कायद्याच्या चौकटीत आहे असं वाटतं का? एक लक्षात ठेवा, कायदा आम्हालाही सारखा आहे, कायदा त्यांनाही सारखा आहे. त्यांनी गुन्हा दाखल केला ना. यापूर्वी अशा प्रकारची उद्घाटनं झाल्याची मी अनेक उदाहरणं देतो, केलाच गुन्हा दाखल तिथे. म्हणजे कायदा आमच्यासाठी त्या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल झाला. इतर अनेक प्रसंग झालेले आहेत ज्यांची उद्घाटनं अनधिकृतरित्या केलेत, मी असे प्रसंग देतो 10-15, करा त्यांच्यावर गुन्हे दाखल. कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे, आम्ही असो ते आहो. आता यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आमच्या गोपीचंद पडळकरांच्या. उद्घाटन नियमित अनियमित हा चर्चेचा नियमाचा विषय होऊ शकेल, पण अहिल्यादेवींचं इतके दिवस झालं जर पुतळा उभा आहे आणि तुमच्या उद्घाटनासाठीच प्रतीक्षेत असेल, तर शेवटी त्यांच्या लोकभावना आहेत ना, समाजाच्या भावना आहेत, आणि त्या भावनेतनं झालेली गोष्ट आहे. नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष असताना समर्पक अशी प्रतिक्रिया दिली की हा नाक्या नाक्यावर जसं मुलांचं भांडण चालतं तशा प्रकारचं परवानगी नाकारणं, म्हणजे राज्यपाल हा संविधानानं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सशक्त संविधान दिलं, त्यांनी घटनात्मक प्रमुख आहे, म्हणजे मंत्री असेल बाकीच्या नियुक्त्याच राज्यपाल करत असतो, कायद्यालाही मान्यता त्यांची लागते. आणि 2 तारखेला दिल्यानंतर 12 तारखेपर्यंत प्रोसेस होत नाही असं कधी होत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे 3 ही मान्यतेची फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे गेली होती, परंतु ही बाजूला ठेवण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेल्याची माझी माहिती आहे. आणि मला वाटतं हे आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्याला सुसंस्कृत पक्षीय मतभेद असले तरी राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राला हे शोभा देणारं नाही. आणि सुडाचं राजकारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचं आहे, त्याचं टोक परमोच्च बिंदू राज्यकाला आव्हानित करून त्या ठिकाणी त्यांनी गाठलेला आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी याबाबत काहीही स्टेटमेंट केलेलं नाही. अजित पवार म्हणतात की ईव्हीएम जी यंत्रणा आहे ती योग्य आहे. आपण एक बघाल की रोज वेगवेगळ्या विषयांवरनं वेगवेगळी मतं 3 पक्षाची येत असतात, त्याचंच हे आजच्या दिवसाचं उदाहरण. जर रोज कुठल्याही विषयावरनं 3 पक्षाची 3 वेगळी मतं या ठिकाणी येत असतात तरीही एकत्र राहत असतात. आता ईव्हीएमच्या बाबतीत नाना पटोलेंनी खरं म्हणजे असा विषयच आणायचं कारण नव्हतं. आता आणला तर त्या ठिकाणी अजितदादांनी तात्काळ त्यांना काउंटर केलं, म्हणजे हा त्यांच्याच आपापसामधलाच त्या ठिकाणी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा किंवा मतांतरांचा विषय.